नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा चालू घडामोडींवर वीस अतिसंभाव्य प्रश्न त्यांची उत्तरे पाहणार आहोत व्हिडिओ हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा आहे आणि या व्हिडिओचा पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर या चॅनलमध्ये जाऊन हा पहिला भाग नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये आपला पहिला प्रश्न बघा जागतिक आवाज दिवस हा कधी साजरा करण्यात येतो जागतिक आवाज दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर सोळा एप्रिल या दिवशी जागतिक आवाज दिवस हा साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार सोळा एप्रिल या दिवशी जागतिक आवाज दिवस हा साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्तर फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा उभारण्यात आला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो तर यापैकी लातूर या जिल्ह्यामध्ये नुकताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्तर फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा उभारण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार लातूर चा हे याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूयात नुकतीच विसावी भारत फ्रान्स संयुक्त कर्मचारी चर्चा ही कोटे पार पडली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो नुकतीच विसावी भारत आणि फ्रान्स यांची संयुक्त कर्मचारी चर्चा ही पॅरिस येथे पार पडली ऑप्शन क्रमांक तीन आहे बघा पॅरिस याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूयात आय पी एलच्या इतिहासामध्ये निवृत्त होणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे तर मित्रांनो आय पी एलचा सीझन चालू आहे आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये यावरती प्रश्न पडण्याची शक्यता आहे तर प्रश्न बघा आय पी एलच्या इतिहासामध्ये निवृत्त होणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे तर अश्विन हा रविचंद्रन अश्विन हा आय पी एलच्या इतिहासामध्ये निवृत्त होणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर राष्ट्रीय डॉल्फिन दिवस हा यापैकी चौदा एप्रिल या तारखेला साजरा केला जातो लक्षात ठेवा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस हा चौदा एप्रिल या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूयात पहिली खेलो इंडिया नॅशनल रँकिंग महिला तिरंदाजी स्पर्धा ही खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा प्रश्न बघा मित्रांनो खेलो इंडिया नॅशनल रँकिंग महिला तिरंदाजी स्पर्धा जी की पहिल्याच वेळेत होत आहे ती यापैकी जमशेदपूर या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार आहे बघा जमशेदपूर या शहरामध्ये ही पहिली खेलो इंडिया नॅशनल रँकिंग महिला तिरंदाजी स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा वैयक्तिक वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा पहिला देश कोणता देश ठरलेला आहे तर बघा मित्रांनो वैयक्तिक वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा पहिला देश यापैकी इक्वेडोर इक्वाडोर ऑप्शन क्रमांक एक बघा इक्वाडोर हा पहिला देश ठरलेला आहे ज्या देशाने वैयक्तिक वन्य प्राण्यांना प्रान्या कायदेशीर अधिकार हे दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणता देश हा जी ट्वेंटी शिखर परिषद आयोजित करेल अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये जी ट्वे जी ट्वेंटीची शिखर परिषद होणार आहे ती इंडोनेशिया या देशामध्ये दे होणार आहे बघा इंडोनेशिया या देशाने ही शिखर परिषद आयोजित केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात नुकतेच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन कोणी केलेलं आहे हा देखील एक चालू घडामोडींवरील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे नुकतंच दिल्लीमध्ये पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन हे झालेलं आहे आणि ते आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे बघा मान्य श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन हे केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात हिमाचल प्रदेश राज्यत्व दिन कधी साजरा करण्यात येतो तर हिमाचल प्रदेश राज्यत्व दिन हा पंधरा एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश राज्यत्व दिन पंधरा एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते राज्य सरकार हे माजी सैनिक आणि तरुणांसाठी हिमप्रहारी ही, ही योजना सुरू करणार आहे तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाची ही योजना आहे तर बघा उत्तराखंड या राज्याचं सरकार आहे त्यांनी माजी आणि तरुणांसाठी ही योजना सुरू करण्याचं घोषित केलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा उत्तराखंड याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये यावर्षी बोहाग बिहू हासन चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल या कालावधीमध्ये साजरा केला जात आहे अतिशय महत्वाचा प्रश्न बघा मित्रांनो बिहू हा सण आहे चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल या कालावधीमध्ये साजरा केला जात आहे तर तो सण आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो लक्षात ठेवा बिहू हा सण आसाम या राज्याचा आहे पुढील प्रश्न पाहूयात नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कुष्ठरोगासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार दोन हजार एकवीस हा कोणाला प्रदान केले आहे तर याचं अचूक उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही तर बघा डॉक्टर भूषण कुमार आणि संस्थात्मक श्रेणी अंतर्गत सहयोग यज्ञ ट्रस्ट गुजरात या दोघांनाही हे भूषण कुमार डॉक्टर आहेत त्यांना आणि ही एक संस्था आहे ट्रस्ट आहे गुजरातची या दोघांनाही नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती आहेत एम व्यंकय्या नायडू यांनी कुष्ठरोगासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार दोन हजार एकवीस हे प्रदान केले आहेत पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता देश दोन हजार तेवीसमध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्डकपचे आयोजन करणार आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो यापैकी भारत हा आपला देश आहे या देशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्डकपचं आयोजन हे करण्यात येणार आहेत म्हणजेच रस्त्यावर जे लहान मुलांच्या क्रिकेट स्पर्धा होतात त्यांच्या म्हणजे वर्ल्डकपचं आयोजन हे करणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात जागतिक कला दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर जागतिक कला दिन हा पंधरा एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येतो कारण या दिवशी लिओनार्डो विंची हे जे चित्रकार होते यांचा वाढदिवस असतो त्यामुळेच हा दिवस जागतिक कला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो लक्षात ठेवा पंधरा एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न पाहूयात नुकतीच कोणाची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या प्रमुखपदी पुनर्नियुक्तीही करण्यात आली आहे तर बघा यापैकी इक्बालसिंग लालपुरा यांची आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या प्रमुखपदी पुनर्नियुक्ती ही करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आहे बघा सिंग लालपुरा हे याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूयात आंतरराष्ट्रीय पगडी दिन हा कधी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय पगडी दिन हा तेरा एप्रिल या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार तेरा एप्रिल या दिवशी आंतरराष्ट्रीय पगडी दिन हा साजरा केला जातो पुढील प्रश्न पाहूयात नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौदा एप्रिल हा दिवस समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणाही केलेली आहे तर बघा मित्रांनो यापैकी तमिळनाडू या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चौदा एप्रिल हा समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे पुढील प्रश्न पाहूयात नुकतेच राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये तमिळनाडूने कोणाचा पराभव केला तर बघा मित्रांनो नुकतीच राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप झाली होती तर याच्या फायनलमध्ये तमिळनाडूने पंजाब यांचा पराभव केला ऑप्शन क्रमांक एक पंजाबचा पराभव करत तमिळनाडूने ही चॅम्पियनशिप जिंकली होती पुढील प्रश्न पाहूयात नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने आयन बीम नावाची नवीन लेझर आधारित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी ही घेतलेली आहे तर यापैकी इस्राईल या देशाने आयन बीम या नवीन लेझर आधारित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणीही घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक चार आहे बघा इस्राईल याचं अचूक उत्तर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडींवर आधारित अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली या व्हिडिओचा पहिला भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू